ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष दीपक बहुमानकर आणि स्वातंत्र्य सैनिक सदाशिव गोविंद उर्फ नाना कुलकर्णी यांच्या हस्ते नारायणपेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथे ध्वजारोहण करून सर्वांनी मानवंदना दिली। यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा आणि बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे महापुरुषांचे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले। यासोबतच ध्वजवंदनासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या आणि परिसरातील नागरिकांनी संबोधित करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आज आपण सर्वजण आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या दिवसासाठी जमलेलो आहोत। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आशीर्वाद सगळे देतो। मला आता भाऊंना थोडासा आशीर्वाद द्यायचा आहे, त्याची मला परवानगी द्यावी। ओम सरावतु सनोवरतु सवीर्ये करवावहै तेजस्विनादिमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। माणसाने माणसाशी माणसासम वागणे सॅनिगुरींचे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू द्यायचे सगळं आलं। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। आणि पुन्हा सर्व मनावर शुद्धतेचे चांदणे, आणि पुन्हा सर्व मनावर शुद्धतेचे चांदणे। माणसाने माणसाची माणसासम वागणे, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या होईल आहे खातरी। तो वरी देई आम्हाला काजव्याचे वागणे, तो वरी देई आम्हाला काजव्याचे जगणे। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या झेंडा वंदनाच्या निमित्तानं ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी योगदान दिलं, खऱ्या अर्थानं हा देश स्वातंत्र्य करण्याकरता ज्या तळमळीनं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आणि वयाच्या 97व्या वर्षी देखील तेवढाच उत्साह त्यांच्या अंतर्मनामध्ये या ठिकाणी दिसून येतोय, हे आदरणीय स्वातंत्र्य सैनिक आमचे मार्गदर्शक नाना कुलकर्णी, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, युवतींच्या अध्यक्ष पूजाताई, त्याचप्रमाणे या व्यासपीठावरती उपस्थित असलेले बाळासाहेब बोडके, कुंभारताई, काकडेताई, दयानंद इकर, बाळासाहेब बराटे, संतोष नागरे, दत्ताभाऊ सागरे, त्याचप्रमाणे माननीय शिंदे, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, सर्व कार्यकर्ते, कार्यकारिणीचे होणारे सर्व मान्यवर सभासद, होणारे अध्यक्ष, उपस्थित माझ्या बंधू भगिनी आणि युवा मित्र, स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा जाळल्या त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झाले, परंतु हेच निखारे नाना परत प्रज्वलित करण्याची वेळ आपल्या देशावरती आली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हा देश स्वतंत्र होण्याकरता 150 वर्ष ज्या ब्रिटिशांनी या देशावरती राज्य केला त्यांना पळवून लावण्याकरता महात्मा गांधींच्या माध्यमातून चले जावची चळवळीचं आंदोलन उभं राहिलं। मग त्याच्यामध्ये दोन गट निर्माण झाले, एक जहाल गट एक मवाळ गट। मग त्या जहाल गटामध्ये लोकमान्य टिळक असतील, शहीद भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, लाला लजपतराय असतील, चंद्रशेखर आझाद असतील, आणि मवाळ गटामध्ये महात्मा गांधी असतील, त्यांचे इथले सर्व सहकारी असतील। तर सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होतं का हा देश या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या
मनामध्ये त्या ठिकाणी सातत्याने होते. लहान लहान मुलांचं बलिदान देखील हातामध्ये झेंडा घेतल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्यावरती गोळ्या घातल्या. नारायण दाभाडे इथं काँग्रेस अंशी जी वास्तव आपल्याला दिसते, 11 वर्षाचा मुलगा ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहून वंदे मातरमच्या घोषणा देत असताना त्याच्यावरती ब्रिटिशांनी अमानुषपणे गोळ्या झाडल्या. मग हे बलिदान आपण आता विसरलेले खऱ्या अर्थात. त्या बलिदानामुळे हे स्वातंत्र्य अखंडित राहिलेले, त्या देशाची एकता आणि अखंडता टिकवण्याचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांचा असायला पाहिजे, हा आपला सगळ्यांचा भाव असायला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा आपण कुठलंही काम करत असताना माझं माझ्या देशावरती प्रेम आहे हा भाव तुमचा प्रत्येकाचा या ठिकाणी जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आपण आपल्या व्यापारामध्ये देशाला पूर्णपणे विसरूनच गेले. या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याकरता काय योगदान दिलेले आहे. परवा दिवशीच्याच कार्यक्रमात जालियनवाला बागेचा या ठिकाणी उल्लेख झाला. हजारो लोकांची हत्या त्या ठिकाणी जनरल डायरनी कारण नसताना केली, परंतु त्याचा बदला घेण्याचं काम देखील पंजाबच्या एका नवजवानानं लंडन मध्ये केलं. त्याला माझा मनापासून सलाम आहे, कारण की 20 वर्षानंतर त्याने तो बदला घेतला. प्रमुख पाहुणे आदरणीय नाना, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दीपक, कार्याध्यक्ष आदरणीय दादा आणि सर्वच उपस्थित मान्यवर, मंगल देशा, पवित्र देशा, कणखर देशा, राखड देशा, दगडांच्या देशा, हे अशी आपल्या भारत देशाची ओळख. या भारत देशाला राखड आणि कणखर बनवण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, रक्त सांडलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तो दिवस म्हणजे आज आपला स्वातंत्र्य दिवस. आपल्या सगळ्यांना माहितीये, पहिले भारतीय जे चंद्रावर गेले ते राकेश शर्मा. जेव्हा ते चंद्रावरून माघारी आले त्यांची भेट इंदिरा गांधीजींशी झाली. त्यावेळी इंदिरा गांधीजींनी त्यांना एक प्रश्न विचारला, राकेशजी तुम्ही चंद्रावरती गेलात, वेगवेगळे देश तुम्ही तिथे पाहिले, आपला भारत देश तुम्हाला कसा वाटला? त्यावेळेस राकेश शर्मांनी उत्तर दिलं, सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा. एक उदाहरण सांगते, कोरा कागद असतो तोपर्यंत सुंदर दिसत नाही जोपर्यंत एखादा कलाकार चित्रकार त्याच्यावरती चित्र काढून तो ते रंगवत नाही. आणि आपली भारत भूमी ही तर वीरांच्या रक्ताने माखलेली आहे, वीरांच्या रक्ताने रंगलेली आहे, मग असणारच ना सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. एवढंच काय तर ह्याच पुण्याच्या मातीमध्ये राजमाता जिजाऊंनी बाल शुभांच्या समयेत सोन्याचा नांगर फिरवला आणि वेळ प्रसंगी त्याच हातामध्ये तलवार देखील पकडलेली आहे, हा आपला भारताचा इतिहास आहे. सर्वप्रथम मी आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना, विशेषतः माझ्या पुणेकरांना मनापासून शुभेच्छा देतो. जवळपास 150-200 वर्ष लढून ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानींनी त्यांच्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळालेले आमच्या पिढीला नानांसारखे जे आहेत स्वातंत्र्य सेनानी त्यांच्याकडूनच काही गोष्टी करतात किंवा वाचायला मिळतात. मात्र हे स्वातंत्र्य टिकवण्याकरता आणि अबाधित राखण्याकरता आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक सलोखा राखण्याकरता कायम कटिबद्ध राहू, हीच आजच्या दिवशीची आमची प्रार्थना असेल.